याकरिता बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. महत्त्वाच्या व्यक्ती, संवेदनशील ठिकाणं, काही महत्त्वाची पक्ष कार्यालय या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. चौकांमध्ये देखील बंदोबस्त आहे. याशिवाय कॅमेऱ्यांच्या साह्यानं आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग वेगवेगळ्या ठिकाणी करत आहोत. सोबतच कुठेही काही अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी पाठवण्यासाठी रिझर्व फोर्स आम्ही ठेवलेली आहे. साध्या वेशामध्ये देखील आमचा बंदोबस्त आहे. कुठेही तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये, शांतता भंग होऊ नये यासाठी कसं लक्ष ठेवलं जाणार? यासाठी आमच्याकडून साध्या वेशातील पोलीस अंमलदार देखील अधिकारी लक्ष ठेवून आहेत. सर, निकाल लागाल, थोडा वेळ बाकी आहे. काय वाटतंय की तणाव आहे शहरात? काय सध्याची काय परिस्थिती? ठाणे शहरामध्ये शांतता आहे आणि बंदोबस्त पूर्णपणे फील्डवरती आहे. ठाणे सिटी में पुलिस की तरफ से बंदोबस्त लगाया गया है. जो इम्पोर्टेंट चौक है, कुछ लीडर्स है उनके घर या कुछ पक्ष कार्यालय है, पार्टी के कार्यालय है, वहाँ पर भी बंदोबस्त लगाया गया है. सिविल ड्रेस में भी बंदोबस्त रखा गया है, यूनिफॉर्म में भी बंदोबस्त है. पेट्रोलिंग हमारी शुरू है, वीडियो रिकॉर्डिंग किया जा रहा है और हम हमारी गोपनीय यंत्रणा के माध्यम से हम इंफॉर्मेशन भी कलेक्ट कर रहे हैं. सिटी में शांतता है, बंदोबस्त रेडी है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.